मुद्दा आहे की मध्येच व्हिडिओ आमचे कटत राहतात स्पेस नसल्यामुळे. तर स्त्रीला जी काय प्रॉपर्टी मिळते माहेरकडून त्याच्यावरती मी बोलत आहे की जर वारस हक्काची प्रॉपर्टी असेल तर ती स्त्रीला माहेरकडची ती प्रॉपर्टी डेफिनेटली मिळत असते. म्हणजे 1995 अलीकडे जर त्यांचे लग्न येऊ झालेले असतील तर बरं का, 1995 पलीकडे त्या महिलांचे त्या स्त्रियांचे जर लग्न झालेले असतील पलीकडे तर त्यांना त्या माहेरच्या वारस हक्काच्या याच्यामध्ये प्रॉपर्टी मिळत नाही. पण त्याच्यानंतरची जी काही लग्न झालेली आहे तर त्याच्यामध्ये वारस हक्काच्या प्रॉपर्टीमध्ये स्त्रियांना समानतेचा हक्क आहे आणि त्याच्यामुळेच त्या प्रॉपर्टीमध्ये महिलेचा हिस्सा असल्यामुळं काही स्त्रिया माहेरची प्रॉपर्टी घेत असतात. तर ती प्रॉपर्टी ही भावाने कमवलेली नसते तर ती बापाने कमवलेली असते आणि बापाने कमवलेली प्रॉपर्टी ही त्या मुलांमध्ये समान पद्धतीनं हे केली जाते, वाटली जाते. त्याच्यामुळं जे काही लोक असं म्हणतात की भावाची प्रॉपर्टी घेतली जाते, भावाची प्रॉपर्टी घ्यायला लाज वाटत नाही का, काही नाही, भावावर प्रेम वगैरे हे जे असतं ना, तर बहीण भावाचं प्रेम असतं. परंतु बहीण भाऊ नेहमीच दोन पद्धतीनं बहिणीला विरोध करत असतो. एक तर काय म्हणतात ना, आंतरजातीय तिनं विवाह केला किंवा म्हणजे काय म्हणतात ना, लव्ह मॅरेज तिच्या जाती त्यांच्या जातीतलं जरी केलं तरी सुद्धा भावाच्या त्यांच्या मर्जीविरुद्ध जर केलं तर अशा वेळेस सुद्धा भाऊ विरोध करत असतो. आणि दुसरी वेळेस अशा वेळेस विरोध करत असतो की ती जर प्रॉपर्टी मागत असतं वडिलाच्या ह्याच्यातली, तर अशा वेळेसच भावाचं आपल्यावर किती प्रेम असतं हे आपल्याला कळत असतं. त्याच्यामुळं लोक काय म्हणतील, हे याच्यापेक्षा सुद्धा आपल्या गरजा आपल्या काय ही आहेत, त्याच्यामुळं स्त्रिया काही घेतात. आणि काही स्त्रिया आजही भावाची प्रॉपर्टी घेत नाही, होती वाट नको बाई राहू द्या म्हणून असं घेतात, राहू ठेवतात आणि समन तुटते, नाते तुटते. म्हणून बऱ्याचदा महिला ही खालची बाजू पड बाजू घेऊन भावाच्या प्रॉपर भावाला मिळणारी ती प्रॉपर्टी म्हणून त्या ती भावा म्हणजे वडिलाची प्रॉपर्टी भावाला राहावी म्हणून त्या घेत नाहीत. मग काही त्याच्यामधून असे पण मार्ग असतात की मग भावाच्या घरी मुलगी देणं किंवा मग बहिणीची मुलगी करणं किंवा बहिणीच्या इथं मुलगी देणं असं पण करतात काही लोक, कारण हिस्से द्यावे लागतात. म्हणजे त्यातले पळवाटा म्हणा की नातेसंबंध हे टिकवण्यासाठी म्हणा ते काढलेले मार्ग असतात. तर ही जी आहे तर ही वारस हक्काची प्रॉपर्टी आहे. दुसरी प्रॉपर्टी अशी आहे की स्वतः बापाने कमवलेली प्रॉपर्टी जी असते. समजा माझ्या वडिलांनी जर ती कमवलेली असं प्रॉपर्टी त्यांच्या कष्टाने, त्यांना असं वाटलं की माझ्या मुलीला द्यायची प्रॉपर्टी, तर ते देतात मुलीला आणि मुलाला देतात. कधी कधी मुलाला देत नाहीत, मुलीच्याच नावाची करतात, आणि कधी कधी मुलीला देतच नाहीत तर मुलाच्याच नावाची करतात. तर अशी आप कमाईची जी प्रॉपर्टी असते, स्वतःनं कमवलेली जी प्रॉपर्टी असते, अशा वेळेस बापाने ठरवलं तरच त्या मुलीला ती दिली जाते, अन्यथा मुलीला ती दिली जात नाही, मुलीला ती प्रॉपर्टी मागता येत नाही. बाप सरळ सांगतो की ती मी स्वतः कमवलेली प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे मी ती देणार नाही, अशा वेळेस मुलींचं काहीही चालत नाही. तर हे अशा वेळेस एक मिळाली जाते माहेरकडची प्रॉपर्टी. किंवा मग आता समजा भावाला दिलेली प्रॉपर्टी आहे, बापाने सगळी नावची केलेली आहे किंवा आईने केलेली आहे, आईला मिळालेली आहे प्रॉपर्टी नवऱ्याकडून, समजा नांदत असताना तिथंच दिलेली असं, तर अशा वेळेस सुद्धा मुलीला काय होतं, बक्षीसपत्राच्या आधारे मग चुलते मालते म्हणा किंवा जे काही त्या ज्यांना सांभाळतात माहेरच्या व्यक्तीला, तर त्यांची प्रॉपर्टी सुद्धा बक्षीसपत्राच्या आधारे सुद्धा मिळते अशा मुलींना, महिलांना, अशा स्त्रियांना. तर बक्षीसपत्रा आधारे मिळालेली प्रॉपर्टी एक असते, वारस हक्काची मिळालेली एक प्रॉपर्टी असते, आणि वडिलांनी कमवलेली जी प्रॉपर्टी असते त्यांनी त्याच्या इच्छेनं जे दिलेली असती प्रॉपर्टी, अशा तीन प्रकारच्या प्रॉपर्ट्या महिलांना मिळाल्या जातात, दिल्या जातात, त्यांना त्या घेता येतात किंवा त्या मिळतात माहेरच्या प्रॉपर्टीमध्ये. दुसरी गोष्ट अशी आहे की महत्त्वाचे सांगता सांगता हा मुद्दा आहे, सून आणि जावई यांना सासरची प्रॉपर्टी मिळत नाही, वारस हक्काची प्रॉपर्टी मिळत नाही यांना. यांना प्रॉपर्ट्या फक्त बक्षीसपत्राच्या आधारेच मिळू शकतात, अदरवाईज यांना वारस हक्काच्या प्रॉपर्ट्या मिळत नाही असं माझ्या माहितीस्तव आहे, माझ्या माहितीत आहे. तर सांगण्याचा मुद्दा आहे की कुठल्याही स्त्रीने जर माहेरची प्रॉपर्टी घेतली असेल तर तिने भावाची प्रॉपर्टी घेतली आहे. जर घेतली असेल तशी तर ती मिळत नाही, भाऊ कधीच देत नाही, त्याच्या नावाची प्रॉपर्टी कधी देत नाही, संसार असतो त्याला भाऊ जे बायको असते, भाऊ जे कधी देऊ देणार नाही आणि देतच नाही. तर अशा वेळेस अशा जर काही स्त्रियांनी जर अशी प्रॉपर्टी माहेरची घेतली असेल तर शब्द जर आपण सांभाळून म्हणा किंवा आपल्या माहिती जर असेल किंवा ते कायदेशीर असेल संवैधानिक असेल तर ते आपण बोललं पाहिजे. अदरवाईज आपण जर एखाद्या स्त्रीनं जर ती प्रॉपर्टी माहेरची घेतली असेल, घर असेल, ते काय जे असेल काय म्हणतात ना, जंगम मालमत्ता आणि दुसरी एक असते स्थावर मालमत्ता, अशा अशा असतात त्या.
तर त्या काही असं जर काही घेतलेल्या असतील तर अशा स्त्रियांना आपण बोलण्यापेक्षा त्यांच्या गरजा काय आहेत, कारण खूप काही चांगल्या श्रीमंत जर असतील स्त्रिया, कारण कधी कधी भाऊ चांगल्या घरी त्यांना बघून देतात, आई वडील चांगल्या घरी लग्न करून देतात, चांगलं असतं, तिकडं पण शेतीबाडी असते, संपत्ती असते, अशा वेळेस स्त्रिया घेत नाहीत, किंवा खूप मोठा हुंडा दिलेला असतो अशा वेळेस सुद्धा स्त्रिया विचार करतात की माझ्या लग्नात माझ्या बापानं माझ्या भावानं त्यांनी मिळून लग्न करून दिलेलं आहे, अशा वेळेस मी हुंडा दिलेलं माझं चांगलं आहे तर मी कशाला घेऊ. परंतु दुबळ्या घरी दिलं असेल बहिणीला, मग ते तिकडचा नवरा दारुडा असेल निघला, व्यसनी निघलेला असेल, तर तो नवरा त्या बाईला त्या बायकोला पुढे पुढे करून पुढे घालून ती प्रॉपर्टी मागायला लावतो, सह्या करायला लावतो, सगळे अर्ज कोर्टात त्याच्यात त्याच्यात तो स्वतः करत असतो आणि तिला पुढे म्हणजे ठेवून तो सह्या करून फक्त सह्याची मालकी तो ठेवून तो घ्यायला लावत असतो. अशा वेळेससुद्धा स्त्रिया घे प्रॉपर्टी माहेरची घेत असतात जेव्हा त्यांचे नवरे करायला लावतात. दुबळ्या घरी दिलेला असेल आणि तो भाऊ खूप श्रीमंत असेल आणि तो विचारत नसत, खास करून भाऊजाईच्यामुळं, भाऊजाई जर म्हणत साडेचुळीला बी विचारत नसत नंदाला, तर अशा वेळेस सुद्धा नंदा प्रॉपर्टी मागतात की आम्हाला द्या म्हणून आमचे हिस्से, कारण तुम्हाला जर आम्हाला बघायचं नसतं किंवा तुम्ही आमच्या मायबापाला जर बघत नसता तर मग तुम्हाला आमची प्रॉपर्टी आमच्या बापाने कमवलेली आम्ही तुम्हाला कशा ठेवू. अशामुळे सुद्धा स्त्रिया घेत असतात. एखाद्या स्त्रीला पहिल्या नवऱ्यानं सोडला असं लागत ती एकल राहत असेल तर अशा वेळेस सुद्धा महिला माहेरची प्रॉपर्टी मागत असतात. असं पण असतं, त्यांच्या अडचणी असतात, लेकरांना घेऊन राहायचं असतं, मग कुठं राहावं काय, मग त्यांच्या त्या अडचणी असतात, वाईट मार्गाला जाण्याच्याऐवजी मग माझ्या बापानं कमवलेलं आहे तर मी त्याच्यातला थोडासा हिस्सा घेऊन मी तिथे राहू शकते, मग असं म्हणून सुद्धा काही स्त्रिया ती प्रॉपर्टी घेऊ शकतात किंवा घेतात. तर ह्या त्यांच्या अडचणी असतात किंवा त्यांचे हक्क असतात जे संवैधानिक आहेत, जे संविधानाने दिले, जे त्यांना कायद्यानं दिलेले आहेत, जे सरकार त्यांना बहाल करतं. आणि मग आपण फक्त समाज म्हणतंय घेतलं नाही पाहिजे स्त्रियांनी म्हणून आपण बोलतो का त्या स्त्रियांना, तेव्हा का पहिल्यापासून आपल्या स्त्रियांना सत्ता संपत्ती आणि संततीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही आजही बघा स्त्रियांच्या नावावर जर 7-12 असेल तर त्यांची पत किती असते, त्या जामीन घेऊ शकतात एखाद्याचा, त्यांना कर्ज मिळू शकतं, त्यांना त्या मनील तशा पद्धतीनं शेती पिकवू शकतात. मग अशा पद्धतीनं जर त्यांच्या हातामध्ये जर 7-12 असेल तर ते किती सन्मानाची बाब आहे, त्यांच्या हक्काची बाब आहे आणि कुठेतरी त्यांच्या ह्याच्यावरतीही आहे. आणि देशाच्या उत्पन्नात सुद्धा मग स्त्रियांचा टक्का वाढतो उत्पन्न कमवण्यामध्ये. तर अशा गोष्टी काही स्त्रियांच्या नावावर नसल्यामुळे सुद्धा देशाच्या उत्पन्नात स्त्रियांचा आपल्या फार कमी टक्का आहे इतर पाश्चिमात्य देशाच्या तुलनेमध्ये असं म्हणतात. तर सांगायचा मुद्दा आहे माहेरची प्रॉपर्टी ज्या स्त्रिया घेतात त्यांना आपण नावं बोटं ठेवण्यापेक्षा त्यांच्या काय गरजा आहेत किंवा त्यांनी काय का घेतल्या, त्याच्यामध्ये संवैधानिक बाजू काय, कायदेशीर बाजू काय आहे, तर हे आपण बघितलं पाहिजे. आणि जर ती बेकायदेशीर घेतली असेल तर तसं तर ते बेकायदेशीर कुणीच देत नाही, कारण हे बघा एवढ्या अशा बांधासाठी सुद्धा खुटं होतात शेताच्या, त्याच्यामुळं कुणी प्रॉपर्टी सोडत नाही. प्रॉपर्टी स्त्रियांना जी मिळते ती फक्त त्यांच्या हक्काचीच मिळते आणि त्यांनी स्वतः कमवलेली ही एक असते. आणि खूप सारे नवरे सुद्धा प्रेमळ असतील, समजदार जोडीदार असतील, तर घर कुठं फ्लॅट वगैरे असं घेतलं तर ते बायकोच्या पण नावचे करतात. असे पण नवरे आहेत बरं का, आणि असे पण भाऊ आहेत की कधी कधी माझ्या तुला मी माझ्याच्यातलं जरी माझ्या आलेलं नाही देणार पण मी तुला जागा कुठं तरी घेऊ लागायला मी तुला एखादा 10-20 हजार रुपये देतो, असे पण भाऊ आहेत की बहिणीनं कुठं माझ्या हे करू नये म्हणून तिला हे करावं. आणि अशा पण बहिणी असतात भाऊ असतात की मिळून ते काय करतात, एखादी दुबळी बहीण असेल 3-4 लोकांमध्ये तर मग तिला सगळेजण मदत करतात असं पण असतं. पण होईल तेवढं तर जेव्हा महिला संपत्तीतला वाटा घेत असतात तर ते मी सांगितल्याप्रमाणे तो त्यांना मिळत असतो, ते त्या कायदेशीर घेत असतात. आणि मग आता आपण अशा लोकांवर पण व्यक्त होत असतो, बोलत असतो की तिच्या प्रॉपर्टीच्या तिनं का घेतली असं केलं. तर समजा आपल्याकडे अशा लोकांचे जर वाद आले की बाबा त्यांनी ती माझ्या घरातली प्रॉपर्टी मागायला लागली, तुम्ही आमचा हा प्रश्न सोडवा, तर तो कायदेशीर आहे का, संवैधानिक आहे का ते बघितलं पाहिजे आणि ते आपण सल्ले दिले पाहिजे. आपल्याकडे अर्ज वगैरे अशा लोकांचे आले तर आपल्याला बोलता येतं अशामध्ये, ते पण कायदेशीर असेल तरच बरं, बेकायदेशीर असेल तर त्याच्यात काही बोलताही येत नाही, कारण ती ऑलरेडी त्यांनी कायदेशीर मार्गाने त्याची घेतलेली असते. तर सांगण्याचाच मुद्दा हा आहे की स्त्रिया जेव्हा माहेरची प्रॉपर्टी घेतात तेव्हा ती भावाने कमवलेली घेत नाही तर ती वारसाने आलेली किंवा बापाने स्वतःची दिलेली प्रॉपर्टी असते, किंवा ती आईच्या नावावर वडील वारल्याच्या नंतर झालेली असती तर ती त्या लेकरांमध्ये समान वाटप केली जाते म्हणून त्यांना मिळाली जाते आणि म्हणून ती घेतली जाते. तुम्हाला याच्याबद्दल आणखीन काय माहीत आहे, किंवा होऊ शकतं की माझं एखादं काही बाब चुकली असेल तर तुम्ही त्याच्यात भर घालू शकता, तुम्ही सांगू शकता कमेंट करून. आणि तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी तुम्ही कमेंट नक्की करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तो शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.